स्कॉलरशिप एग्जामिनेशन सब्जेक्ट मैथ्स क्लास 8 चैप्टर नंबर 9 वल्गर फ्रैक्शन एंड डेसिमल फ्रैक्शंस। विद्यार्थी मित्रांनो, वल्गर फ्रैक्शन कशाला म्हणतात आणि डेसिमल फ्रैक्शन कशाला म्हणतात हा भाग आपण सर्व क्लास 6-7 मध्ये आपण स्टडी केलेला आहे। चला तर मग बघूया। बघा मित्रांनो, वल्गर फ्रैक्शन मीन्स म्हणता येईल आपल्याला व्यवहारिक अपूर्णांक आणि डेसिमल फ्रैक्शन मीन्स दशांश अपूर्णांक। यामध्ये बघा वल्गर फ्रैक्शन ची आपण डेफिनेशन करूया। वल्गर फ्रैक्शन मीन्स लाइक अ रैशनल नंबर। वल्गर फ्रैक्शन हा काय एक प्रकारचा रैशनल नंबर आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी डेफिनेशन मध्ये आपल्याला म्हणता येईल ए अपॉन बी। बघा, नंबर इन द फॉर्म ऑफ ए अपॉन बी या फॉर्म मधल्या नंबरला आपण म्हणू आपण वल्गर फ्रैक्शन। बघा या ठिकाणी ए काय आहे, ए इज द न्यूमरेटर, ए ला म्हणू आपण न्यूमरेटर, म्हणजेच याला म्हणता येईल अंश, आणि बी इज डिनॉमिनेटर, बी ला म्हणू आपण डिनॉमिनेटर। मित्रांनो, म्हणजेच याला म्हणता येईल चेन। तर रॅशनल नंबर आपण बघितलेला आहे, नंबर इन द फॉर्म ऑफ ए अपॉन बी वेअर ए अँड बी इज इंटीजर्स। बघा, ए आणि बी काय इंटीजर आहे, बी इज नॉन झिरो इंटीजर्स। हा पण भाग आपण क्लास 8 मध्ये स्टडी केलेला आहे। तर वल्गर फ्रॅक्शनची डेफिनेशन बघा, एक्सप्रेशन ऑफ रॅशनल नंबर एज अ रेशियो, म्हणजे जो रॅशनल नंबर आहे तो रेशियोच्या फॉर्म मध्ये आहे अदर दॅन डेसिमल फ्रॅक्शन, म्हणजे जो डेसिमल फ्रॅक्शन नाहीये आणि रॅशनल नंबर इन द फॉर्म ऑफ रॅशनल नंबर इज कॉल्ड वल्गर फ्रॅक्शन। त्यालाच काय म्हटलेलं आहे मित्रांनो, वल्गर फ्रॅक्शन असं म्हटलेलं आहे। तर वल्गर फ्रॅक्शनचे दोन टाईप्स आहेत। बघा, पहिल्या मध्ये आहे प्रॉपर फ्रॅक्शन, कशाला म्हणता येईल प्रॉपर फ्रॅक्शन। फर्स्ट फ्रॅक्शन येतो प्रॉपर फ्रॅक्शन आणि सेकंड येतो इम्प्रॉपर फ्रॅक्शन। त्यामध्ये आपण पहिला भाग बघू मित्रांनो, प्रॉपर फ्रॅक्शन, म्हणजे याला म्हणता येईल प्रॉपर फ्रॅक्शन मीन्स छेदाधिक अपूर्णांक, यालाच म्हणता येते आपल्याला छेदाधिक अपूर्णांक। मित्रांनो, या ठिकाणी काही एक्झाम्पल बघूया आपण। बघा, 5/6 या नंबर कडे बघा, नंतर बघा 8/9, आपण घेऊ या ठिकाणी 8/9, नंतर मित्रांनो 12/16। तर बघा, दीज आर द प्रॉपर फ्रॅक्शन, एक्झाम्पल ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन, म्हणजे प्रॉपर फ्रॅक्शनचे एक्झाम्पल दिले आहेत। या ठिकाणी बघा 5 less than 6, पहिल्या नंबर मध्ये बघा, पहिला जे आपण एक्झाम्पल घेतले म्हणजे 5 is less than 6, म्हणजेच काय म्हणता येईल न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर। या ठिकाणी काय आहे, न्यूमरेटर काय आहे, न्यूमरेटर 5 आहे, डिनॉमिनेटर 6 आहे, म्हणजे 5 काय आहे कशापेक्षा लेस आहे, 6 पेक्षा लेस आहे, म्हणजे न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर। याचा अर्थ काय, डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर, म्हणजे 6 इज ग्रेटर दॅन 5, म्हणजे या ठिकाणी छेदाधिक अपूर्णांक कशाला म्हटलेले आहे, की न्यूमरेटर हा लेस असतो कशापेक्षा डिनॉमिनेटर पेक्षा। सेकंड एक्झाम्पल बघा मित्रांनो, 8/9, बघा या ठिकाणी 8/9 यामध्ये बघा 8 is less than 9, किंवा याला म्हणता येईल 9 is greater than 9, काय 9 is greater than 8, म्हणजे या ठिकाणी सुद्धा न्यूमरेटर लेस आहे डिनॉमिनेटर पेक्षा, किंवा डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर असं म्हणता येईल। त्यानंतर नेक्स्ट बघू, पुढचा पार्ट आहे मित्रांनो इम्प्रॉपर फ्रॅक्शन। इम्प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हणता येईल, याला म्हणता येईल बघा मित्रांनो, या ठिकाणी जे न्यूमरेटर आहे हा ग्रेटर दॅन असतो, बघा 12 is greater than 5, या ठिकाणी बघा 12 काय न्यूमरेटर आहे आणि डिनॉमिनेटर आहे 5, तर न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर, म्हणजे काय म्हणता येईल 12 is greater than 5, 12 काय ग्रेटर आहे, यालाच मिक्स फ्रॅक्शन सुद्धा आपल्याला म्हणता येईल मित्रांनो। जे आपल्याला 12/5 याला आपल्याला लिहिता येईल 5 to the 10, म्हणजे 2 राहिला आपला रिमाइंडर अपॉन 5, म्हणजे 2 and 2/5 या फॉर्म मध्ये सुद्धा आपल्याला लिहिता येतो, म्हणजे यामध्ये इंटीजर पार्ट असतो आणि सेकंड पार्ट होतो फ्रॅक्शनल पार्ट। मिक्स फ्रॅक्शन चा अर्थ काय होतो मित्रांनो, बघा या ठिकाणी 2 काय आहे, 2 हा इंटीजर आहे, म्हणजे हा 2 हा इंटिग्रल पार्ट, आणि 2/5 काय झाला फ्रॅक्शनल पार्ट, या ठिकाणी काय झाला फ्रॅक्शनल पार्ट। तर बघा
त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात किंवा वीक फ्रॅक्शन सुद्धा आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर नेक्स्ट बघा मित्रांनो, त्याची डेफिनेशन दिलेली आहे. सिन्स द न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन आर इंटीजर्स, रॅशनल नंबरच्या बाबतीत न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन आर इंटीजर अँड डिनॉमिनेटर इज नॉन झिरो इंटीजर्स. डिनॉमिनेटर हा काय असतो? नॉन झिरो इंटीजर असतो. म्हणजे समजा ए अपॉन बी चा फॉर्म आहे तर बी इज नॉट इक्वल टू झिरो. नॉन झिरो इंटीजर मीन्स बी बरोबर काय नाही, झिरो नाही, बी इज नॉट इक्वल टू झिरो. अ फ्रॅक्शन इज अ रॅशनल नंबर आणि म्हणून तेव्हाच हा फ्रॅक्शन काय असतो, फ्रॅक्शनल सुद्धा काय असतो, रॅशनल नंबर असतो. आणि मित्रांनो बघा, अपोजिट ऑफ ऑल फ्रॅक्शन्स म्हणजे फ्रॅक्शनचे सर्व अपोजिट नंबर हे सुद्धा काय असतात, रॅशनल नंबर असतात. म्हणजे बघा ए अपॉन बी हा जर रॅशनल नंबर आहे तर निगेटिव्ह ए अपॉन बी सुद्धा काय होईल, रॅशनल नंबर येईल. म्हणजे बोथ आर रॅशनल नंबर. ए अपॉन बी चा अपोजिट नंबर कोणता होईल रॅशनल नंबर, निगेटिव्ह बी निगेटिव्ह ए अपॉन बी. त्यानंतर बघा नेक्स्ट बघू आपण कम्पॅरिझन ऑफ व्हल्गर फ्रॅक्शन. व्हल्गर फ्रॅक्शन आपल्याला काय करायचं आहे, कम्पॅरिझन करायचं आहे. कम्पॅरिझन करणे म्हणजे काय म्हणता येईल, आपल्याला तुलना करायची आहे. म्हणजे या ठिकाणी विच इज द बिगर नंबर अँड विच इज द स्मॉलर नंबर. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी समजा आपल्याला माहित आहे 15 इज ग्रेटर दॅन 5. 15 काय ग्रेटर दॅन म्हणजे कम्पॅरिझन आहे. त्याच्यात काय म्हणता येईल, 15 इज ग्रेटर दॅन 5. किंवा सेकंड प्रकारचं कम्पॅरिझन करता कसं करता येईल आपल्याला, 5 इज लेस दॅन 15. तर बघा आपल्याला कम्पॅरिझन करताना व्हल्गर फ्रॅक्शनचं सुद्धा आपल्याला इंटीजर नंबर प्रमाणे कम्पॅरिझन करता येतो. या ठिकाणी पहिला नंबरचा पॉइंट बघा, इन फ्रॅक्शन विथ इक्वल डिनॉमिनेटर, म्हणजे असे फ्रॅक्शन आहे की ज्याचा डिनॉमिनेटर काय आहे, इक्वल आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी इक्वल डिनॉमिनेटर असलेले फ्रॅक्शन हॅव्हिंग द ग्रेटेस्ट न्युमरेटर इज द ग्रेटेस्ट. बघा या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे, हा कंटेंट आपण पहिल्यांदा समजून घेऊ. बघा पहिले एक्झाम्पल दिलेलं आपल्याला 2/7, दिलेलं एक्झाम्पल आपण पुन्हा इथे रिपीट करू. 2/7, 3/7, 5/7 आणि लास्ट कंटेन आहे आपला 6/7. मित्रांनो या ठिकाणी बघा, तिन्ही केस मध्ये म्हणजे 2/7, 3/7, 5/7 आणि 6/7 फ्रॅक्शन जे आपल्याला कोर फ्रॅक्शन दिलेले आहेत, कोरही फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर काय आहे, सर्वांचा सेम आहे. याला लाईक फ्रॅक्शन सुद्धा असं म्हटलं जाते. म्हणजे दीज आर ऑल्सो लाईक फ्रॅक्शन. तर तो कंटेंट आपण नंतर बघणारच आहोत. बघा डिनॉमिनेटर जर सेम आहे तर या फ्रॅक्शनचा कम्पॅरिझन कसं करता येईल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 2 लेस दॅन आहे 3 पेक्षा, 3 इज लेस दॅन 5, 5 इज लेस दॅन 6. म्हणजे जर ग्रेटर जर न्युमरेटर असेल तर तो फ्रॅक्शन सुद्धा काय असेल, ग्रेटर असेल. म्हणजे 2/7 लेस दॅन 3/7, 3/7 लेस दॅन 5/7, 5/7 लेस दॅन 6/7. म्हणजे विच इज द ग्रेटेस्ट फ्रॅक्शन सांगा बरं तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मित्रांनो, विच इज द ग्रेटेस्ट फ्रॅक्शन चॅट बॉक्स मध्ये टाका. ग्रेटेस्ट फ्रॅक्शन कोणता येत ना, द 6/7 इज ग्रेटेस्ट. काय म्हणता येईल, 6/7 काय ग्रेटेस्ट फ्रॅक्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा मित्रांनो, उलट बघू आपण फ्रॅक्शन विथ इक्वल न्युमरेटर. या ठिकाणी बघा या केस मध्ये न्युमरेटर काय आहे, इक्वल आहे. फ्रॅक्शन विथ इक्वल न्युमरेटर द फ्रॅक्शन हॅव्हिंग ग्रेटेस्ट डिनॉमिनेटर इज द स्मॉलेस्ट. बघा पहिल्या केसचे आपल्याला उलट करायचं आहे. या ठिकाणी या ठिकाणी बघा मित्रांनो, न्युमरेटर सेम आहे आणि डिनॉमिनेटर काय डिफरंट आहे. बघा या ठिकाणी 1/2 एक्झाम्पल मध्ये 1/2, नंतर बघा मित्रांनो 1/3, 1/4 आणि 1/7. या मधला वरचा जो 1 आहे न्युमरेटर किती आहे, यामध्ये न्युमरेटर आहे 1. जे पूर एक्झाम्पल आहे यामध्ये काय न्युमरेटर किती आहे मित्रांनो, न्युमरेटर दिलेला आपल्याला 1. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर बघा या ठिकाणी डिनॉमिनेटर दिलेला आहे 2, 3, 4, 7. 2, 3, 4 आणि 7 आपल्याला माहिती आहे मित्रांनो, 2 इज लेस दॅन 3, 3 इज लेस दॅन 4, 4 इज लेस दॅन 7. बघा न्युमरेटर जर सेम आहे आणि डिनॉमिनेटर जर डिफरंट आहे तर या केसमध्ये जो स्मॉलेस्ट ज्याचा डिनॉमिनेटर असतो तो नंबर ग्रेटेस्ट असतो. म्हणजेच या ठिकाणी 1/2
बघा मित्रांनो, या ठिकाणी म्हणता येईल 1/2 ग्रेटर दॅन 1/3, 1/3 इज ग्रेटर दॅन 1/4, 1/4 इज लेस ग्रेटर दॅन 1/7. म्हणजे 1/7 हा काय झाला, सर्वात स्मॉलेस्ट फ्रॅक्शन झाला. दिस इज द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन, झाला स्मॉलेस्ट फ्रॅक्शन 1/7 स्मॉलेस्ट. ग्रेटेस्ट फ्रॅक्शन कोणता झाला मित्रांनो, तर 1/2 हा झाला या ठिकाणी ग्रेटेस्ट, याला आपण ग्रेटेस्ट फ्रॅक्शन, दिस वन इज द ग्रेटेस्ट फ्रॅक्शन. तर बघा मित्रांनो, आणखी एक एक्झाम्पल देतो, तुम्ही त्याचं चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका. बघा, विच इज द ग्रेटेस्ट, या ठिकाणी आपण डिनॉमिनेटर सेम घेऊ आणि न्यूमरेटर डिफरंट घेऊ. बघा, या ठिकाणी 2/7 घेऊ आणि 6/7 सांगा बरं, विच इज द ग्रेटेस्ट, यापैकी ग्रेटेस्ट कोणता, विच फ्रॅक्शन इज द ग्रेटेस्ट फ्रॅक्शन, टाका तुम्ही चॅट बॉक्स मध्ये. म्हणजे मला सुद्धा माहित पडते की माझा कंटेंट तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचते की नाही. तर बघा, याचं कम्पॅरिझन करायचं आपल्याला, 2/7 आणि 6/7 चं कम्पॅरिझन करायचं आहे, यापैकी ग्रेटेस्ट फ्रॅक्शन कोणता आहे मित्रांनो. तर बघा, जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतो तेव्हा न्यूमरेटर ज्याचा ग्रेटर असतो तो फ्रॅक्शन काय असतो, ग्रेटेस्ट असतो. म्हणजे 2/7 हा लेस राहील 6/7 पेक्षा, किंवा म्हणता येईल आपल्याला 6/7 इज ग्रेटर दॅन किंवा ग्रेटर दॅन 2/7, या दोन्ही केस मध्ये आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर मित्रांनो, आपण सेकंड केस आपण बघू. तर बघा, सेकंड केस मध्ये काय केलं, न्यूमरेटर आपण सेम घेणार आहे. बघा, दोन्ही ठिकाणी आपण न्यूमरेटर सेम घेणार आहे, 2/2 घेणार आहे मित्रांनो. या ठिकाणी 2/5 आणि 2/3 मला एक सांगा, विच इज द ग्रेटेस्ट फ्रॅक्शन, या दोघांपैकी ग्रेटेस्ट फ्रॅक्शन कोणतं आहे. बघा, न्यूमरेटर दोन्ही ठिकाणी सेम आहे, डिनॉमिनेटर कोणता आहे, 5 इज ग्रेटर दॅन 3, देअरफोर काय म्हणतात मित्रांनो, 2/5 यामध्ये रिव्हर्स करायचं, म्हणजे उलट करायचं, 2/7 लेस दॅन 2/3, या पद्धतीने आपल्याला मुद्दा मांडता येतो. त्यानंतर बघा मित्रांनो, पुढचा कंटेंट घेऊ आपण, पॉइंट नंबर 3 बघा, अतिशय इम्पॉर्टंट असा पॉइंट आहे मित्रांनो, लक्ष द्या थोडस. ठिकाणी बघा, इन फ्रॅक्शन विथ न्यूमरेटर स्मॉलर दॅन डिनॉमिनेटर. बघा, या पद्धतीचे एक्झाम्पल, त्या टाईपचे एक्झाम्पल नेहमी पेपर मध्ये विचारले जातात आणि हा मुद्दा जर एकदा समजला तुम्हाला लॉंग लाईफ कामात येईल. बघा मित्रांनो, इन फ्रॅक्शन विथ न्यूमरेटर स्मॉलर दॅन डिनॉमिनेटर, न्यूमरेटर काय आहे, स्मॉलर आहे कशापेक्षा, डिनॉमिनेटर पेक्षा, बाय 1, 2, 3 अँड सो ऑन. द फ्रॅक्शन विथ ग्रेटेस्ट डिनॉमिनेटर इज ग्रेटेस्ट. बघा मित्रांनो, आपण या अगोदर सुद्धा हे एक्झाम्पल बघितलेले आहे, त्या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, तेच आपण बघणार आहोत. त्या ठिकाणी बघा, 7/8, बघा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये किती डिफरन्स आहे, न्यूमरेटर कोणता आहे 7 आहे, डिनॉमिनेटर आहे 8, आणि 8 मधून जर आपण 7 सबट्रॅक्ट केले तर मित्रांनो किती मिळते, 1 मिळते, फ्रॅक्शन आहे या ठिकाणी. नंतर बघा, सेकंड नंबर मिळालेला आपल्याला सेकंड फ्रॅक्शन आहे 5/6. बघा, न्यूमरेटर आहे 5 आणि डिनॉमिनेटर आहे 6, न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा डिफरन्स बघू मित्रांनो, 6 मधून 5 सबट्रॅक्ट केले किती राहील, 1 राहील. म्हणजे या दोन्ही केस मध्ये काय डिफरन्स काय, सेम आहे. नंतर बघा, 11/12 मध्ये 11 काय आहे, न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर किती आहे मित्रांनो, 12 आहे. तर बघा, 12 - जर 11 केले किती मिळेल आपल्याला, 1 मिळेल. आणि नंतरची केस बघा, एक आहे 3/4, त्यामध्ये 3 काय न्यूमरेटर आहे आणि 4 डिनॉमिनेटर आहे, 4 - 3 जर केले तरी 1. म्हणजेच इथे 4 एक्झाम्पल आहे, 4 एक्झाम्पल मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा डिफरन्स किती आहे, 1 आहे, बरोबर आहे मित्रांनो. या केस मध्ये बघा, विच नंबर इज ग्रेटर, विच फ्रॅक्शन इज ग्रेटेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर ग्रेटेस्ट फ्रॅक्शन आपण चला तर फाइंड आउट करू. तर बघा मित्रांनो, या केस मध्ये जर आपल्याला ग्रेटेस्ट नंबर जर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, तर बघा, न्यूमरेटर जर ग्रेटर असेल तर तो फ्रॅक्शन सुद्धा काय असतो, ग्रेटेस्ट असतो. बघा, या ठिकाणी आपल्याला नंबर दिलेला आहे 7/8, पहिला नंबर दिलेला आहे. सेकंड नंबर दिलेला आहे मित्रांनो 5/6. थर्ड फ्रॅक्शन दिलेला आहे 11/12 आणि फोर्थ फ्रॅक्शन दिलेला आहे 3/4. मित्रांनो, या ठिकाणी जरा असेंडिंग ऑर्डर आपण फ्रॅक्शनची असेंडिंग ऑर्डर बघा बरं. बघा, सर्वात लहान कोणता आहे, 4, म्हणजेच नंतर कोणता आहे मित्रांनो, 4 is less than 6, 6 इज लेस दॅन 8, 8 इज लेस दॅन 12. म्हणजे ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर 12
आहे. म्हणजे तो ग्रेटेस्ट आहे. तो फ्रॅक्शन काय ग्रेटेस्ट म्हणजे यापैकी ग्रेटेस्ट कोणता आहे, द ग्रेटेस्ट फ्रॅक्शन कोणता आहे. ग्रेटेस्ट फ्रॅक्शन मिळेल मित्रांनो इलेवन अपॉन ट्वेल्व. चार्ट बॉक्स मध्ये लिहित चला इलेवन अपॉन ट्वेल्व इज द ग्रेटेस्ट फ्रॅक्शन. आता याच टाईपचं आपण सेकंड एक्झाम्पल बोलूया. तर बघा मित्रांनो सेकंड एक्झाम्पल बघू. या ठिकाणी ग्रेटेस्ट फ्रॅक्शन आउट ऑफ यापैकी बघा आपल्याला वन अपॉन फोर दिलेला आहे, नंतर टू अपॉन फाईव्ह, सेव्हन अपॉन टेन. बघा न्युमरेटर डिनॉमिनेटरचा डिफरन्स बघा मित्रांनो. बघा फोर मधून वन सबट्रॅक्ट केले किती राहील, थ्री राहील. नंतर फाईव्ह मधून तर टू सबट्रॅक्ट केले तर किती राहील, थ्री. आणि सेव्हन टेन मधून जर सेव्हन सबट्रॅक्ट केले तर थ्री राहते. आणि पुढे आहे सेव्हन्टीन मधून जर फोर्टीन सबट्रॅक्ट केले तरी थ्री राहते. मित्रांनो बघा हे जे पुरे एक्झाम्पल दिलेले आहेत, वन म्हणजे फ्रॅक्शन दिलेले आहे, वन अपॉन फोर, टू अपॉन फाईव्ह, सेव्हन अपॉन टेन अँड फोर्टीन अपॉन सेव्हन्टीन. चारही फ्रॅक्शन मध्ये काय दिलेलं आहे, डिफरन्स न्युमरेटर अँड डिनॉमिनेटरचा डिफरन्स किती दिलेला आहे. बरं सांगा बरं तुम्ही किती दिलेला आहे डिफरन्स. तर या ठिकाणी आपल्याला डिफरन्स दिलेला आहे थ्री. बघा तर हियर विथ द ग्रेटेस्ट डिनॉमिनेटर. बघा या ठिकाणी ग्रेटेस्ट जर डिनॉमिनेटर असेल तर तो फ्रॅक्शन काय असेल, ग्रेटेस्ट असेल. तर बघा या ठिकाणी फोर फाईव्ह टेन सेव्हन्टीन यामध्ये ग्रेटेस्ट डिनॉमिनेटर कोणता आहे, सेव्हन्टीन आहे. या ठिकाणी ग्रेटेस्ट डिनॉमिनेटर कोणता आहे, ग्रेटेस्ट डिनॉमिनेटर. सांगा बरं मित्रांनो ग्रेटेस्ट डिनॉमिनेटर इज सेव्हन्टीन. ठीक आहे सेव्हन्टीन आहे. देअरफोर फोर्टीन अपॉन सेव्हन्टीन इज ग्रेटेस्ट फ्रॅक्शन. काय म्हणतो इज द ग्रेटेस्ट हा काय सर्वात मोठा फ्रॅक्शन आहे, ग्रेटेस्ट फ्रॅक्शन. त्यानंतर बघा मित्रांनो कम्पेअरिंग निगेटिव्ह फ्रॅक्शन. जर आपण निगेटिव्ह फ्रॅक्शन जर आपल्याला कम्पेअर करत असेल तर कन्सिडर द ऑपोजिट ऑफ द टू अँड थ्री. जी कंडिशन आपण टू आणि थ्री मध्ये बघितली त्याच्या ऑपोजिट आपल्याला बघायची आहे. बघा या ठिकाणी आपण वन बाय वन बघू. बघा मित्रांनो वन बाय फोर, निगेटिव्ह वन बाय फोर अँड निगेटिव्ह वन बाय फाईव्ह. बघा मित्रांनो या ठिकाणी न्युमरेटर कशाचा सेम, न्युमरेटर सेम आहे. लक्षात घ्या न्युमरेटर काय आहे, सेम आहे. दोन्ही नंबर निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह वन बाय फोर, निगेटिव्ह वन बाय फाईव्ह. तर बघा या ठिकाणी न्युमरेटर सेम आहे. अगोदरच्या केस मध्ये काय, न्युमरेटर जर वन बाय फोर वन बाय फाईव्ह मध्ये डिनॉमिनेटर त्याचा ग्रेटेस्ट काय असतो, तो नंबर काय असतो समजा, म्हणजे वन बाय फोर इज ग्रेटर दॅन वन बाय फाईव्ह आपण म्हटलेला आहे. पण या केस मध्ये काय म्हणजे देअरफोर निगेटिव्ह वन बाय फोर लेस दॅन निगेटिव्ह वन बाय फाईव्ह. निगेटिव्ह वन बाय फाईव्ह काय ग्रेटर आहे. तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो हे एक्सप्रेशन बघा एकदम इझी आणि या टाईपचे एक्झाम्पल एक्झाम मध्ये विचारण्याची शक्यता बऱ्यापैकी असते. तर बघा या ठिकाणी दिलेलं आपल्याला वन बाय वन अपॉन वन बाय टू प्लस वन अपॉन टू बाय थ्री प्लस वन अपॉन थ्री बाय फोर प्लस वन अपॉन फोर बाय फाईव्ह अँड सो ऑन टू वन अपॉन ट्वेंटी सेव्हन बाय ट्वेंटी. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जर असेल तर एन अपॉन एन प्लस वन. तर या पद्धतीने आपल्याला काय, या ठिकाणी एन ची व्हॅल्यू ट्वेंटी सेव्हन, या ठिकाणी एन ची व्हॅल्यू आहे ट्वेंटी सेव्हन. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला या क्वेश्चनचा आन्सर कसं काढता येईल, तर बघा इज इक्वल टू एन आय ट्वेंटी सेव्हन. म्हणजे या ठिकाणी एन ची व्हॅल्यू आहे ट्वेंटी सेव्हन. तर कसं काढता येईल, ट्वेंटी सेव्हन अपॉन ट्वेंटी एट, म्हणजे ट्वेंटी सेव्हन प्लस वन हे आन्सर राहील. तर जेव्हा आपण यावर आधारित क्वेश्चन आन्सर विचारला जातील त्यावेळेस आपण पुन्हा याचा भाग बघणार आहोत. चला तर मग नेक्स्ट कंटेंट बघूया. तर या ठिकाणी फक्त हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, एन अपॉन एन प्लस वन हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सिरीजचा फॉर्म्युला आहे, यावर आधारित सुद्धा एक्झाम्पल विचारले जातात. तर ते फॉर्म्युले तुम्ही थोडेसे लक्षात ठेवा. त्यानंतर बघू मित्रांनो डेसिमल फ्रॅक्शन. सांगा बरं डेसिमल फ्रॅक्शन कशाला म्हणतात, विच फ्रॅक्शन वी कॉल एज डेसिमल फ्रॅक्शन. सांगा बरं एखादं एक्झाम्पल, आता तुम्ही डेसिमल फ्रॅक्शनचे वेगवेगळे एक्झाम्पल चार्ट बॉक्स मध्ये टाका, तुमच्या मताने टाका, बघूया आपण कोणाचे राईट येते कोणाचे रॉंग येतात. मित्रांनो डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय, अ फ्रॅक्शन हुज डिनॉमिनेटर इज टेन ऑर एनी अदर टेन टाइम्स मल्टिपल ऑफ टेन. म्हणजे जो फ्रॅक्शन आहे त्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर काय पाहिजे आपल्याला, टेन हवा किंवा मल्टिपल ऑफ टेन पाहिजे. काय हवा आपल्याला, मल्टिपल ऑफ टेन इज कॉल्ड
डेसिमल फ्रॅक्शन, त्यालाच म्हटलेलं आपण डेसिमल फ्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो, 7/10, बघा 7/10, आणखी काय येईल आपल्याला 7/100 ही सुद्धा काय मल्टिपल ऑफ 10 आहे. 8/100 किंवा 1000 म्हणू आपण 8/1000, दीज आर द एक्झाम्पल ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. म्हणजे फ्रॅक्शन हुज डिनॉमिनेटर, या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर काय असतो, मल्टिपल ऑफ 10 असतो, त्या फ्रॅक्शन इज कॉल्ड डेसिमल फ्रॅक्शन. म्हणजेच आपल्याला डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय, तर डेसिमल फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर आपल्याला किती पाहिजे, 10 किंवा 10 च्या मल्टिपल मध्ये पाहिजे, त्याच फ्रॅक्शनला काय म्हटलेलं आहे आपण डेसिमल फ्रॅक्शन असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी आणखीन एक्झाम्पल दिलेलं आहे 333/100, दिस वन इज द ऑल्सो डेसिमल फ्रॅक्शन. नंतर 67/10, दीज आर ऑल्सो डेसिमल फ्रॅक्शन, दीज आर द एक्झाम्पल ऑफ डेसिमल फ्रॅक्शन. तर बघा डेसिमल फ्रॅक्शनला आपल्याला डेसिमल पॉइंट मध्ये सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. तर बघू आता आपण त्यावरच्या कंडिशन आपण समजून घेऊ मित्रांनो. वेन अ फ्रॅक्शन इज मल्टीप्लाइड बाय द 10, 100, 1000, द डेसिमल पॉइंट इज शिफ्टेड टू द राईट बाय 1, 2, 3 प्लेसेस रिस्पेक्टिव्हली. मित्रांनो या ठिकाणी एक्झाम्पल बघूया आपण, एक एक एक्झाम्पल स्टडी करूया. बघा या ठिकाणी आता तुम्हाला एक्झाम्पल 3.574 मल्टीप्लाइड बाय 100 केली मित्रांनो, डेसिमल पॉइंट कोणत्या साईडला शिफ्ट होत होणार आहे बघा बरं. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, वेन अ डेसिमल फ्रॅक्शन इज मल्टीप्लाइड बाय द 10, 100, 1000, द डेसिमल पॉइंट इज शिफ्टेड टू द राईट. म्हणजे डेसिमल पॉइंट कोणत्या साईडला शिफ्ट होणार आहे, राईट साईड कडे शिफ्ट होणार आहे. म्हणजे या ठिकाणी बघा मित्रांनो, 3.574 ला आपण 100 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे 1 वर किती 0 आहे, 2 0 आहे, म्हणजे डेसिमल पॉइंट किती प्लेसेस, 2 प्लेसेस राईट कडे शिफ्ट होणार आहे. म्हणजे या ठिकाणी आन्सर मिळेल आपल्याला 357.3. तर बघा मित्रांनो डेसिमल पॉइंट या ठिकाणावरून 2 प्लेसेस काय झाले, पुढे शिफ्ट झाले. म्हणजे या ठिकाणी 3 पॉइंट होतो, तर या ठिकाणी 357 पॉइंट. जर आपण याला 3.574 ला आपण 10 ने मल्टिप्लाय केलं असतं तर किती किती प्लेसेस शिफ्ट झाले असते मित्रांनो, टाका बरं आन्सर. तुम्ही चार बॉक्स मध्ये आन्सर टाका मित्रांनो, किती प्लेसेस शिफ्ट झाले असते. बघा 10 ने जर मल्टिप्लाय केलं असतं तर 1 प्लेस शिफ्ट झालं असतं राईट साईड कडे, म्हणजे आन्सर किती आलं, 3.574. या ठिकाणी 1 प्लेस म्हणजे 5 च्या नंतर 1 प्लेस होईल, म्हणजे 35.74 हे आपलं आन्सर आलं असतं. जर आपण 3.574 ला आपण जर 1000 ने मल्टिप्लाय केलं असतं मित्रांनो तर किती मिळालं असतं आन्सर, सांगा बरं. 1000 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती मिळेल, तर बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपण 1000 ने मल्टिप्लाय केलं असतं तर आपल्याला 3 प्लेसेस, हा डेसिमल पॉइंट या ठिकाणी प्लेस होईल, म्हणजे 3.574 पॉइंट. या ठिकाणी डेसिमल पॉइंट आणि लास्टला डेसिमल पॉइंट आपण लिहित नाही, याचा आन्सर मिळाला असता 3574. या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, 1000 ने मल्टिप्लाय केलं, काय दिलं आहे, 357.4 ला आपण काय केलं, 1000 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे डेसिमल पॉइंट 3 प्लेसेस काय होईल, शिफ्ट होतील. म्हणजे या ठिकाणी आपण काय करू, 3.574 आणि यानंतर 3 0 ठेवून घेऊ, 1000 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 3 0 ठेवून द्यायची. मित्रांनो डेसिमल पॉइंट 1 प्लेस नंतर आहे आणि 3 प्लेसेस आपल्याला काय शिफ्ट करायचे आहेत, म्हणजे 1 नंतर 4 नंतर पुन्हा 1 0 आणि पुन्हा 1 0, म्हणजे या ठिकाणी आन्सर काय मिळेल आपल्याला, आन्सर मिळेल मित्रांनो बघा या ठिकाणी 357,400. या ठिकाणी आन्सर इक्विवेलेंट कसं लिहिता येईल, 357,400 या पद्धतीने आपल्याला येईल. शेवटचा डेसिमल पॉइंट नंतर आपण 0 नाही लिहिला तरी काही फरक पडत नाही, म्हणजे 357,400.00 म्हटल्यापेक्षा आपल्याला कन्व्हिनियंट होते 357,400 या पद्धतीने लिहायला आपल्याला काय होतो कन्व्हिनियंट. थर्ड नंबर बघा, वेन अ डेसिमल फ्रॅक्शन इज डिवाइडेड बाय, आता डिव्हिजन आहे, अगोदर आता अगोदरच्या केसमध्ये काय केलं आपण मल्टिप्लिकेशन केलं, या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, डिव्हिजन करायचं आहे, म्हणजे भागाकार करायची आहे. तर बघा, वेन अ डेसिमल फ्रॅक्शन इज डिवाइडेड बाय 10, 100, 1000, एखाद्या डेसिमल फ्रॅक्शनला आपण 10 ने
100 किंवा 1000 ने काय केलं, डिवाइड केलं, डेसिमल पॉइंट शिफ्टी टू द लेफ्ट, डेसिमल पॉइंट काय होते लेफ्ट साइड कडे शिफ्ट होईल. अगोदर मल्टीप्लाय केलं तर काय होतं, कोणत्या साइड कडे शिफ्ट झालं होतं, राईट साइड कडे. आणि आता डिव्हिजन करत आहे तर काय होत आहे, लेफ्ट साइड कडे शिफ्ट होत आहे. बघा मित्रांनो एक्झाम्पल, इथले एक्झाम्पल घेऊ आपण, 563.2 डिवाइडेड बाय 10. मित्रांनो बघा लक्ष द्या, 563.2 डिवाइडेड बाय 10 याचा आंसर तर आपल्याला डेसिमल पॉइंट काय होईल, डिवाइड करत आहे तर लेफ्ट साइड कडे काय होईल शिफ्ट होईल, म्हणजे 10 आहे तर 1 प्लेस काय होईल शिफ्ट होईल, म्हणजे 5632 यामध्ये डेसिमल पॉइंट 1 प्लेस नंतर आहे, हा 1 प्लेस म्हणजे 2 प्लेस 1 2, म्हणजे आपला आन्सर मिळेल 56.3. मित्रांनो आता हेच आन्सर क्वेश्चन जो आपण 563.2 ला 100 ने आपण काय करू, डिवाइड करू. आन्सर सांगा बरं तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका, 100 ने आपण डिवाइड करायचं आहे, काय किती झिरो आहे, 2 झिरो आहे, लेफ्ट साइड कडे काय होईल, 2 प्लेसेस शिफ्ट होईल, म्हणजे काय 5632, 1 प्लेस तर आहे नंतर 2 प्लेस, म्हणजे या ठिकाणी आन्सर मिळेल आपल्याला किती मिळेल मित्रांनो, 5.632 हे आपला आन्सर मिळेल, किती मिळेल, 5.632. या ठिकाणी आपल्याला एक आणखीन एक्झाम्पल दिलेलं आहे, 5.632 डिवाइडेड बाय 100. मित्रांनो लक्ष द्या, या ठिकाणी 5.632 डिवाइडेड बाय 100, 100 ने डिवाइड केलाय म्हणजे डेसिमल पॉइंट 2 प्लेसेस शिफ्ट होणार आहे. तर बघा 5.5632 डेसिमल पॉइंट इथपर्यंत आहे, 1 प्लेस झाला, नंतर इकडे प्लेसेस नाही, त्या ठिकाणी काय करायचं, 0 ठेवायचं, काय करायचं, 0. बघा या ठिकाणी 0 0 आणि 5632 5.632 म्हणजे याची व्हॅल्यू ही इक्विवेलेंट आहे. आपण एखाद्या नंबरच्या लेफ्ट साइड कडे आपण किती झिरो लिहिता येतो आणि डेसिमल पॉइंट नंतर राईट साइड कडे किती पण झिरो लिहिता येतो, एक लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला काय मिळेल, आपण हा जर डिजिट लिहून गेला 005632 डेसिमल पॉइंट इथपर्यंत, 2 प्लेसेस कोणत्या, लेफ्ट साइड कडे होईल, म्हणजे 1 प्लेस आणि 2 प्लेस, म्हणजे आन्सर मिळेल आपल्याला 0.05632 हे आपला आन्सर मिळेल मित्रांनो. या ठिकाणी या गोष्टी लक्षात घ्यायच्या. पुढचा पॉइंट बघूया मित्रांनो, इन ऑर्डर टू मल्टीप्लाय टू डेसिमल फ्रॅक्शन मल्टीप्लाय टू नंबर एज युजुअल विदाउट डेसिमल पॉइंट, म्हणजे आपल्याला जर मल्टीप्लाय करायचं असेल टू डेसिमल फ्रॅक्शन तर आपण काय करू, पहिल्यांदा एज इट इज जे नंबर आहे त्या नंबरने काय करू, मल्टीप्लाय करू आणि देन पुट द डेसिमल पॉइंट आफ्टर द टोटल नंबर ऑफ द डेसिमल प्लेसेस इन द मल्टीप्लिकंट अँड मल्टीप्लायर. बघा मित्रांनो या ठिकाणी एक्झाम्पल बघा, 26.56 आहे आणि मल्टीप्लाय बाय 3.2 आहे. तर बघा आपण 26 म्हणजे आपण 2656 मल्टीप्लाय बाय 32 करू, याचा मल्टिप्लिकेशन करू, याचं मल्टिप्लिकेशन किती येतो मित्रांनो, बघा या ठिकाणी एज इट इज मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला, म्हणजे 2656 मल्टीप्लाय बाय 32 मल्टिप्लाय केलं आपण, म्हणजे 2656 मल्टीप्लाय बाय 32 32 मल्टिप्लिकेशन मिळाले आपल्याला 84992. तर बघा डेसिमल पॉइंट किती आहे, 56 म्हणजे काय आहे की 26.56 आणि 3.2, म्हणजे डेसिमल पॉइंट टोटल काउंट करा 1 2 मल्टीप्लाय मल्टिप्लिकेशन मध्ये मल्टिप्लायर मध्ये 1 2+1 3 प्रोडक्ट मध्ये 1 2 3 म्हणजे आपला आन्सर मिळेल 84.99. ही गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो. तर वरचा जो नंबर आहे त्याला म्हणू आपण मल्टिप्लिकंट आणि खालच्या नंबरला म्हणतात मल्टीप्लायर, म्हणजे गुण्य आणि गुण आणि हा झाला गुणाकार, म्हणजे याला म्हणू आपण प्रोडक्ट, याला म्हणू मित्रांनो प्रोडक्ट. या ठिकाणी आपण इथपर्यंत आपण थांबणार आहे, यानंतरचा भाग आपण उद्याच्या क्लासमध्ये बघूया, उद्याला आपण सॉल एक्झाम्पल करून यामध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आपल्या क्लासमध्ये नेहमीच एकदा प्रीमियर मध्ये व्हिडिओ टाकत असतो किंवा मग आपण लाईव्ह क्लास घेत असतो, जेणेकरून जास्तीत जास्त कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला समजणाऱ्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल हा आपला नेहमीचा प्रयत्न असतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा म्हणजे आजचा क्लास कसा वाटला याबद्दल तुम्ही चॅट बॉक्स मध्ये जरूर लिहा, म्हणजे आपल्याला पुढच्या वेळेस आणखी काही जर दुरुस्ती करायची असेल तर त्या तुम्ही जरूर कळवा.
म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला नवीन उद्याच्या येणाऱ्या क्लासमध्ये आपल्याला चेंज करता येईल. आणि आपण जर क्लास चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल. आणि मित्रांनो, तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर मुलं सुद्धा आपल्या क्लासला जॉईन होतील. चला तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया.